चौकार नशिबाचा चौकार म्हणता येईल. चार धावांचं योगदान भेटले ते ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली संघाला. धावसंख्या दाबलकर दोन पोहोचते. दोन चटूची समाप्ती आठ धावा. अंगद पाटील वेगवान गोलंदाज नेहमी राऊंड द विकेट मारा करणारा म्हणजे पंचन चौजीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र अतिशय सुरेख लेंथवर चेंडू येट फेकला होता. आपण पाहिला फलंदाजा काहीसा पुढे चेंडू फेकला, चेंडूला बाहेर काढलं आणि यष्टेशच्या हातामध्ये चेंडू मिसळतोय आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता. यष्टेश होता कुणाल याच्या हातामध्ये चेंडू मिसळतोय. कुणाल पाटील याच्या हातामध्ये चेंडू मिसळतोय. अंगद पाटील पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. सुंदर चेंडू गुडलेग स्पॉट चेंडू पडतो. चेंडूला या ठिकाणी पाहून उंची देतोय आणि उंची देणं हे निश्चित अंगद पाटील सारखा गोलंदाज फार कमी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात जे गुडलेग स्पॉट चेंडू फेकतात आणि त्या चेंडूला उंची देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी देखील ठरला. पहिल्या दोन चौकार आली या ठिकाणी, मात्र त्या ठिकाणी नंतरचे चेंडू मात्र म्हणाला अतिशय चांगली गोलंदाजी करतोय अंगद. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली आहे, त्यानंतर शॉर्ट पॉईंट आहे, एक क्षेत्र शॉर्ट कव्हर, एक क्षेत्र जग मिळाव विरोचना ऑफ साईडला असताना. पुढचा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हता प्रशांतच्या प्रशांत पाटीलच्या बॅटमध्ये. आपण पाहिलं की पद्धत आली ते क्रिकेटमधलं अतिशय महत्त्वाचं अंग असं म्हणलं होतं. फ्रंटवर्क किंवा बॅकफूट हे अतिशय सुरेख जो फलंदाज पद्धत आली ते जेव्हा दाखवतो तेव्हा निश्चित मोठे फटके येण्याची शक्यता त्या ठिकाणी मानली जाते. ऑसरला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्रशक मात्र लॉमन या विरोचनेमध्ये क्षेत्रशक करत असताना अंतिम चेंडू या षटकातला. निश्चित हा चेंडू खूपच उंची दिली आहे. पंचांचा स्वयंचा इशारा येतोय, एक अतिरिक्त धावसंख्या देखील वाढवते, खाते उघडलं जात आहे आणि या एका धाव्याने एकूण धावसंख्या 9 घरामध्ये. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये पहिल्या सामन्यामध्ये कोपरा संघासमोर तब्बल 40 धावा फक्त धावपलकर नोंदवल्या होत्या. 41 धावांची गरज होती, कोपरा संघाने 40 धावा नोंदवल्या होत्या, 41 धावांची गरज होती. एक वेळ असं होतं की अंगद पट्टीचा संघ हा पूर्ण पराभवच्या चाळीस होत्या, पण त्या 26 धावा संजीवनी ठरल्या. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर चेंडूची समाप्ती, षटक समाप्ती. तर या ठिकाणी मुरबीचे एक उत्कृष्ट असे खेळाडू नरेश भोईर यांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हावं. प्रेमतिलन मुरबी संघाचे नरेश भोईर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आणि त्याचबरोबर हेमंत केणी यांना देखील विनंती आहे पेठली संघाचं आपण देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. तो षटक समाप्त होते. पहिले षटक अतिशय चांगले षटक निश्चित नाही म्हणता येणार, संमिश्र षटक होतं कारण अंगद पाटील यांनी या षटकामध्ये तब्बल 2 चौकारच्या माध्यमातून एक बाईकच्या माध्यमातून 9 धावा दिल्या. एक षटक 0-9 आणि कोणती सफलता नाही आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय अरविंद पाटील घरगुळेंकडून. पावरबॉलचं दुसरी षटक या ठिकाणी 3 यावेळी 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सलमासमोर फलंदाज मात्र ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली तो फलंदाज विश्वास पाटील यावेळी खेळण्यासाठी सज्ज असेल. घरकुळेंकडून गोलंदाज सचिन पाटील तयार. 3 सर्कलच्या बाहेर असताना यावेळी राऊंड द विकेट मारा करतोय. मात्र पुन्हा एकदा पाहिलं तर आपण दिशा आणि टप्पा अतिशय सुरेख होता. या चेंडू यष्टेच्या हातामध्ये मिसवतोय, फलंदाजाला पीट करतोय आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता झाली. शॉर्ट टर्मॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ युरेशन ऑफ साईड ऑन साईडला शॉर्ट फाईल लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन या युरेशनमधून पुन्हा एकदा मैदानात गोलंदाज तयार. राऊंड द विकेट मारा. या ठिकाणी हा चेंडू हवेतून खेळायचा प्रयत्न केला. चेंडूला निश्चितच पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या चेंडूवर गेला होता, तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल मात्र सुटतोय आणि हे जीवदान म्हणता येईल ते निश्चित फलंदाज यावी विश्वास पाटीलला 2 धावांचं योगदान. खेळ थोडस थांबवायचंय. जी गाय या ठिकाणी मैदानात आलेली आहेत, मगाशी देखील पहिल्या सामन्यावर मध्ये देखील ती गाय आली होती, तर तिला जरा मैदानातून बाहेर जाऊ द्या, त्या गोमातेला जरा बाहेर जाऊ द्या. चला स्वयंसेवक आपण तिकडे चला, जरा धावत जा, सकाळी आपण धावत नाही आता तरी धावा. ती गोमाता या ठिकाणी आले, तिला जरा बाहेर काढा, आपला खेळ थोडासा थांबलाय. तर एकूण आपण ही जे आजचा शेवटचा सामना या ठिकाणी पाहताय, डीजे साऊंड सिस्टीम साई आडूय एकटपडा यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करतो. तिची सुंदर अशी मराठी हिंदी गीतं त्याचबरोबर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करणारे PTC अर्थात पनवेल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून किरण दळवी, संदीप वासकर आणि केतन दळवी यांचा देखील आभार.
मंडप डेकोरेशन साई मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून निळकंठजी पाटील सर खारघर जाणतर जाचा मैदानावरचं हे मंडप डेकोरेशन त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर जनरेटर ऑपरेटर जनरेटरचे मालक मच्छिंद्रजी फडके सर खारघर यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि संपूर्ण या स्पर्धेसाठी जलपान सुविधा देणारे रुपेजी घर खारघर यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. पंच संजयजी सावंत सर ठाणे, पंच जयंतजी पाटील सर ठाणे, त्याच्यावर गुणरेखक आपण पाहिले गणेश भोईर भूषण पाटील आणि त्यांचे सहकारी खारघर यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि समालोचक म्हणून या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं योगदान देणारे मुंबईचा हा नवीन मुंबईचा समालोचक कुणाल दाते सर, ज्यांना मी मगाशी म्हणालो की काही दिवसात गोव्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र पार करून पहिल्यांदाच ते गोव्यामध्ये समालोचन करणार आहेत. आमच्या देखील शुभेच्छा तुमच्यासाठी, तर त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. तर वय्या मदनकडे सामन्याला सुरुवात. वय्या गोलंदाजाकडे सचिन पाटील पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. यावी हा चेंडू सुंदर, मात्र यष्टीशक थोडस निश्चित मिस करतो चेंडूला. त्या ठिकाणी चेंडू गेला शॉर्ट थर्ड निर्देशन निर्धाव चेंडू सांगता होते. आणि अशा प्रकारे बऱ्याच वेळ जर आपण पाहिलं तर ओम लक्ष क्रिकेट संघाची धावसंख्या धावफलकावर नाहीये. वाईटचा इशारा येतोय एक धाव मिळते संघाला. डबल अंकामध्ये संघ जाणपोचे धावसंख्या धावफलकावर येते ती तब्बल 12 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विश्वास या ठिकाणी बॅकफुटवर गेला चेंडू खेळतोय. मात्र तितकं सुंदर क्षेत्रक्षण मिळायला मिळतंय ते बॅकफुट स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र एक धाव नेगेटिव्ह होऊ शकले, एक धाव मिळते ते विश्वासला. विश्वास त्याची वैयक्तिक धावसंख्या 3 आणि एकूण धावसंख्या 13 हा खरं तर अशुभ धावसंख्या मानली जाते. आणि कुणाल दाते सरांनी सांगितलं होतं खार्डीच्या मैदानामध्ये की 13 या वर्षाच्या असताना सचिनजी तेंडुलकर यांनी चक्क पाकिस्तान संघाविरुद्ध पाकिस्तान संघाच्या माध्यमातून भारतीय संघाविरुद्ध क्षेत्रक्षण केलं होतं. ते अर्थातच बेब्रम स्टेडियम मुंबईवर. आणि कपिल देवजी निखंड यांचा झेल घालण्याचा प्रयत्न केला होता आणि हा झेल मात्र यष्टीशक घेतोय फलंदाज बाद. पहिला धक्का किरवडी संघाला, एक गडी बाद, धावसंख्या 13. या ठिकाणी माहिलं प्रशांत पाटील हे बाद झाले. त्यांनी जप्पल 6 चेंडूंचा खेळ केला, एक चौकार मारला होता. मात्र संघाला तितकीशी चांगली धावसंख्या उभारून देऊ शकले नव्हते, ते मात्र बाद झाला. एक मोठा फटका गेल्यापर्यंत यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. नवीन फलंदाज या ठिकाणी मंगेश मैदानामध्ये. गोलंदाजाला यश म्हणजे सचिन पाटील. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया पंचांच्या या विभूजीकडून उजव्या हाताने. अपील केलं गेलं मात्र फलंदाज सांगेला या ठिकाणी बॅटच्या साह्याने चेंडू खेळता ओव्हर थ्रो त्या ठिकाणी होत आहे. चेंडू गेला शॉर्ट पॉईंटच्या दिशेने, आता चेंडू गेला तो निचे स्क्वेअर लेगच्या दिशेने. अंगद पाटील त्या ठिकाणी येतो चेंडू, मात्र क्षेत्रशेत चेंडूर येईपर्यंत या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतात त्या संघाला. 2 धावा नशिबाच्या 2 धावा ज्याला म्हणलं होतं, कारण एक धाव अधिक ओव्हर थ्रो अशा मी 2 धावा मिळाल्या. आणि धावसंख्या दापलकर येते ती 1 गडी बाद 15. अंतिम षटक अंतिम या दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू गोलंदाज तैयार. पुन्हा एकदा फ्रंट फुट उतारण्या खेळण्याचा प्रयत्न करतात, चेंडूच्या लाईनीत खेळण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी गोलंदाज चेंडू प्रयत्न हरून पडला फलंदाज निश्चित विश्वास पाटीलचा. षटक जी सांगता होते 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या प्रतिषटक 7.50 रन, तब्बल 15 षटक होतं. गोलंदाज सचिन पाटीलचं चांगलं षटक मांडायला की या षटकामध्ये तब्बल 6 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. तर येणारी 3 षटकं बाकी आहेत आणि या 3 षटकामध्ये आपण पाहूया किती धावांपट ओम नरवेश क्रिकेट संघ किरवली धावांची मधमालती धावफलकावर. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये सकाळपासून उपस्थित झालेले आमचे क्रिकेट रसिक ज्याने या खेळावर या क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केले, आमचे आयोजक प्रवीणजी नगरसेवक प्रवीणजी प्रवीणदादा पाटील यांच्यावर खूप मोठं प्रेम केले, तर त्या सर्व क्रिकेट रसिकांचं देखील आभार. अतिथी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करून. आजच्या दिवसातला शेवटचा सामना सुपर 6 मध्ये मगाशी बालक बेलोरी संघ गेला आहे. आणि या 2 संघामधून इनामपुरी आणि किरवलीमधून कोणता संघ विजय होतोय आणि सुपर 6 मध्ये जातोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. गोलंदाजीमध्ये बोलतोय नवीन षटक पाहूया. नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा अंगद पाटील तयार होतोय खारघर एंडकडून. अंगद पाटील 15-16 पॉईंटच्या रनअपनी गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज मात्र खेळण्यासाठी मंगेश तयार आहे. मंगेश खेळतो वैयक्तिक 0 धावसंख्येवर या षटकातला पहिला चेंडू.
निश्चितच बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न केला. स्वतः अमदत पाटील गेला होता तो निश्चित बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि पट्ट्यामध्ये सिले मॅडमच्या पट्ट्यामध्ये तोपर्यंत एक धाव मिळते ती फलंदाजाला. मंगेश आपलं खात्यामध्ये एका धावीने एकूण धावसंख्या देखील वाढ 16 धावा. टॉपलकावर एक फलंदाज गमावलेला होता. आता मात्र ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये सुंदर योगदान दिलं आपल्या संघासाठी तो विश्वास पाटील, जो व्यक्ती 5 या धावसंख्येवर खेळतोय. 5 चेंडूमध्ये 5 धावांचं त्यांनी योगदान दिले. अंगदच्या षटकातला पुढचा चेंडू राउंड द विकेट. निश्चित ऑन साइडला चेंडूला निश्चित ग्लान्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहिला होता, मात्र बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. पुन्हा एकदा चेंडू अंगद पाटील यांच्याकडे येतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. एकूण टेनिस विश्व जर आपण ग्रामीण टेनिस विश्वामध्ये आपण फक्त गोलंदाजाला उलटे सुलटे फटके मारण्याचा प्रयत्न केला. आपण जर या ठिकाणी पाहिला की पॉईंट क्षेत्र खाली पडलेलं आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्राच्या चेंडूला गेला. पण यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्रच्या चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळेल. क्षेत्रक्षण त्या ठिकाणी होता सागर यांनी खुसोर सुरेख हा चेंडू अडवला. कारण चौक करतोय गोलंदाज आणि खरं तर या खेळाडूने स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये नक्कीच रायगडचं प्रतिनिधित्व करत असताना चांगलं योगदान दिलं होतं. ते गेली 2 वर्ष आपण इतिहास पाहिलं. अंगद पाटीलने अतिशय चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि किरण पवार याची अतिशय जबरदस्त फलंदाजी देखील आपण पाहिली होती सावळे संघाची. तर या दरम्यान पुढचा चेंडू, आता चेंडू मात्र निश्चित धडकवण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये 24 ताकद नव्हती फटक्यामध्ये. चेंडू गेला लॉग ऑफच्या दिशेने, अचूक खेळ होतोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज मंगेश आपल्या खात्यावर नोंदवतोय. मंगेशाची वैयक्तिक धावसंख्या 3 षटकांचा खेळ समजतो. 3 षटकांच्या समजतील एकूण धावसंख्या प्रति षटक 6 असून फक्त येते ती 18. अर्थात येणारे 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढणं कुठणं अतिशय महत्वाचं असेल ते ओम नरुडेश्वर क्रिकेट संघ किरवली संघाला. षटक होतं अंगद पाटीलचं. अंगद पाटीलनं अतिशय टिचून मारा केला. गोलंदाजर वारंवार पीट केलं, फलंदाजर वारंवार बीट केलं. त्याने फक्त या षटकात 3 धावा दिल्या. 2 षटकं गोलंदाजी, 2 षटकं 0 निर्धाव, तब्बल 12 धावा आणि सफर धमाचं त्याला कोणती नाही. एकमेव गोलंदाज यशस्वी ठरला तो सचिन पाटील, ज्याने 1 फलंदाज बाद केला विश्वास पाटील. अंटाराजा क्रिकेट संघ खारघर यांच्या माध्यमातून हे आपण पाहताय. नगरसेवक चषक 2017 ज्यांच्या माध्यमातून प्रवीणजी पाटील यांनी खूप मोठं योगदान, त्यांचे संघ सहकारी यांचं देखील निश्चित मोठं योगदान आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप मोठं योगदान आहे अर्थात या सर्वच मान्यवरांचं, ज्याच्यामध्ये प्रवीणजी पाटील यांच्याबरोबरच अनेक असे मान्यवर आहेत, त्यांचं खूप मोठं योगदान. तर या मैदानाकडे चौथं षटक जी सुरुवात होते या ठिकाणी गोलंदाज आपण पाहणार आहोत ते निश्चित घरकुल एंड करून आणि गोलंदाजासाठी येतोय प्रवीण पाटील. प्रवीण पाटील आणि मंगेश यांच्यामधलं ते युद्ध आपण पाहणार आहोत. अरविंद पाटील या वेगळ्यासाठी येतोय. अंगद पाटील 2 षटकं पूर्ण केली, सचिन पाटील 1 षटक पूर्ण केलं. चौथं षटक अरविंद पाटीलचं 55 डावीतून विजयाने. मंगेशसाठी हा चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आपण पाहूया गोलंदाज सुद्धा चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धाव पूर्ण केले. कारण हा चेंडू बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि त्या ठिकाणी मात्र चेंडू बॅकवर्ड फाईन लेगच्या दिशेने किंवा बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने यावेळी होता. तोपर्यंत चांगला फायदा उचलला. 2 धावात सहजगत्या पूर्ण केल्या फलंदाजी 2 धाव मिळतात संघाला आणि या 2 धाव मिळतात ते फलंदाज मंगेशला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 4 आणि एकूण धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते 20 गणामध्ये. येणारे 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. अरविंद पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्कवर. क्षेत्राची विरचना आपण पाहिलं तर ऑफसाईडला 5, ऑनसाईडला 4 क्षेत्राची विरचना ठरवली. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी, तितकं सुंदर असं हे मैदान आपण या ठिकाणी पाहता आणि मैदानाच्या भोवती आपण पाहताय उंच उंच टॉवर्स. तर मैदानाकडे या षटकातला पुढचा चेंडू अतिशय वेगाने चेंडू पाहिला. कारण ज्या संघामध्ये निश्चित अंगद पाटीलसारखा गोलंदाज आहे निश्चित त्याच्या अनुकरण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता. कारण असे काही खेळाडू आहेत
रायगडचं जर आपण घेतलं विश्वेश ठाकूर तो दिघोडी संघाचा गोलंदाज या ठिकाणी पाहिजे, मात्र त्या ठिकाणी नावा संघाचा गोलंदाज त्यांनी सांगितलं होतं किंजर स्पोर्ट्समध्ये की मी संपूर्ण विश्वेश ठाकूर याच्या गोलचं अनुकरण करतो. कारण का करू नये, कारण त्याने खरं तर आखाती देशामध्ये जाऊन अतिशय मोठं नाव कमावलंय. त्यांच्याकडे या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून खेळलाय, चेंडू इंचित जातो, डीप स्कोरलेला चेंडू सीमापार आलेला संजीवनी चौकार, क्युबी संघासाठी चार धावा. चेंडू थोडासा अखुट पैसे घेतोय, सरळ गेला बॅटला, आडव्या बॅटने खेळून काढला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामधून, जिथे क्षेत्रशेक थोडासा दूर होता त्याच्या जवळ चेंडूचा वापर केला. चौकार चार धावांचे होऊन त्याची वैयक्तिक धावसंख्या 8 आणि एकूण धावसंख्या धावपलका जाऊन पोहोचते 24 घरामध्ये. 24 धावा धावपलकार आत्तापर्यंत. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये अरविंद पाटीलचं एकदा पंचच्या डावीकडे उजव्या हाताने यावी कार्पेसाने चेंडू खेळून काढला. फ्रंट फूट जात चेंडू आतमध्ये टप्पापर्यंत चेंडू गेला होता तो निजित मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्रशेक चेंडू येईपर्यंत मात्र सहजगत्या दोन धाव पूर्ण केल्या, तर दोन धाव मिनिटात संघाला, दोन धाव मिनिटात तर मंगेशने त्याची वैयक्तिक धावसंख्या 10 आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 26 घरामध्ये. एक फलंदाज बाद झाल्यानंतर जेव्हा प्रशांत पाटील या संघाचा आधारस्तंभ बाद झाला, त्याने तब्बल 6 चेंडू खेळून काढले. एक चौकाराने आपलं खातं निश्चित उघडलं होतं, मात्र त्यानंतर अंगद पाटील आणि त्यांचे सहकारी सचिन पाटील यांच्या गोलंदाजीवर पूर्णपणे ते बीट झाले आणि या ठिकाणी मात्र त्यांच्या धावा फार कमी आल्या. 10-12 पर्यंतचा रनअप या ठिकाणी पाहते गोलंदाज अरविंद पाटील यांचा. ही वसे धावा येत होत्या, चौकार मगाशी आला होता, त्यांचं दोन धावा आल्या होत्या. असा प्रयत्न धावा येत असताना हा अनोखा प्रयोग आपण का करायचा, पण ग्रामीणचे क्रिकेटपटू असे आहे, असे प्रयोग करायचा खूप प्रयत्न. कारण दुधारी तलवार ज्याला म्हटलं होतं, रिव्हर्स स्वीप हा दुधारी तलवार असं म्हटलं होतं, लागला तर आपण तर बरबाद. आणि या ठिकाणी वाईट चेंडू मात्र वाईटचा इशारा येतोय. 1 धाव मिळते संघाला आणि धावसंख्येत 1 निवा. 27 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू आता मात्र निश्चितच फरफुड गेला चेंडू, मात्र बॅक साईडला खेळून काढला चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्रशे चेंडू येईपर्यंत मात्र सहज गत्या दोन धाव पूर्ण केल्या त्या मंगेशने. मंगेश थोडस बिचकत खेळत होता, पण या षटकात आपण विचार केला तर तो अतिशय आक्रमक झालाय. दोन धाव त्याच्या खात्यात जमा होता, त्याची वैयक्तिक धावसंख्या 12 आणि एकूण धावसंख्या धावप्रकार इथे 29 घरामध्ये. चौथं षटक मार्गस्थ अंतिम चेंडू असेल या षटकातला घरकुल एन कडून गोव्यासाठी सज्ज आहे. खरं तर इनामपुरी संघाची फलंदाजी गोलंदाजी गतवर्षी अतिशय चांगली होती, पण त्यांची फलंदाजी तितकीशी पहिल्या या सामन्यामध्ये नाही पाहायला मिळाली. याच्या अगोदरच्या स्पर्धेमध्ये की त्यांची फलंदाजी तितकीशी चांगली नव्हती, पण गोलंदाजी हे त्यांचं चांगलं असतं आणि इतकं चांगलं क्षेत्रक्षण हे निश्चितच इनामपुरी संघासाठी. कारण इनामपुरी हा संघच मोठा अंगद पाटील याच्या नावाने ओळखला जातो. कारण रायगड जिल्ह्यामध्ये अनेक असे संघ आहेत त्या खेळाडूंच्या नावानेच ओळखले जातात. वळणावत मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी हा चेंडू निश्चितच दोन क्षेत्रशामध्ये लॉंग ऑफ लॉंगांच्या मध्ये मिस फील्ड होते आणि हा पुन्हा एकदा सूर्यकळेला चौकार, चार धावांचं योगदान. अरुण पाटील याचं षटकचा मध्ये चौथं षटक या ठिकाणी आपण पाहिलं होतं, त्याचं वैयक्तिक पहिलं षटक. या षटकामध्ये तब्बल 15 धावा या किरोळी संघाच्या दोन्ही फलंदाज मंगेश आणि विश्वास पाटील यांनी जमवल्या. मंगेश पाटील याची वैयक्तिक धावसंख्या या ठिकाणी पाहिल्या दोन चौकाच्या मध्ये तब्बल 16 धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या प्रतिषटक 8.35 येते 33. नवीन षटक घेऊन गोलंदाज आदर्श. आदर्श घरात अंतिम षटक टू अटाय. अंतिम षटक आपण पाहत आजच्या दिवसातला क्रिकेट रसिको शेवटचा सामना आपण पाहत आहे, कारण एकूण 8 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यातील प्रत्येकाने पहिल्या फेरीचे एक एक सामना जिंकला, त्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामन्यामध्ये लढत झाली. त्याच्यामध्ये पेलोली संघाने बाजी मारली आणि सुपर 6 गेला. आता बघूया कोटकरी इनामपुरी आणि ओम नरेशा क्रिकेट संघ किरवली यांच्यामध्ये कोण बाजी मारणार. अंतिम षटक आहे खेळाच्या पहिल्या सत्रामधलं आणि गोलंदाज आदर्श खरं यावी असणार आहे. आदर्श आदर्श खरंच या ठिकाणी आपण पाहणार तर तयार होते गोलीसाठी. समोर मात्र सलामीला आले फलंदाज जो विश्वास पाटील खेळतोय वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळत असताना. क्षेत्रशेक थोडंसं या ठिकाणी विखुरलेला आपण पाहायला मिळतं. पॉईंटला एक क्षेत्रशेक आणला, एक दोन्हीमध्ये एक क्षेत्रशेक पाऊस शॉर्ट थर्डमॅन आहे, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉंग ऑफ युरेशन ऑफसाईडला, ऑनसाईडला शॉर्ट फ्लाईंगला लॉंग लेग पाहताय, तर एक क्षेत्र डीप स्कोरला आणि एक लॉंग ऑफ युरेशना
असताना गोलंदाज मात्र धावण्यामध्ये अडथळा. संजय सावंत सर जे ठाण्याचे पंच आपण पाहतो, दोन्ही पंच निश्चित आपण ठाण्याचे पंच आपण पाहतात, अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांचं योगदान देखील आहे, नाईट असो डे असो खूप मोठं योगदान, लेदरमध्ये देखील तितकंच चांगली का निश्चित या जयंत पाटील सर आणि संजय सावंत सर यांचं योगदान. आणि हा हुकचा फटका निश्चित डीप फाईन लेग आणि लॉंग लेग मधून चेंडू सेवा पार, यावी चेंडू येतो चौका. पाटीलचा हा चौकारल्याची वैयक्तिक धावसंख्या 10 जाऊन पोहोचते, एकूण धावसंख्येत वाढ होते 37 धावा. आतापर्यंत धावपलकावर येणारे 5 चेंडू अखेरच्या सत्रातले बाकी, खेळाचा पूर्वार्ध आपण या ठिकाणी पाहताय. उत्तरार्धामध्ये पाहूया किती धावांचं योगदान ठेवते किरवली संघ, ओम नवनिश क्रिकेट संघ किरवली. हे त्यांच्या गावात असलेलं शंकराचं मंदिर आणि या शंकराच्या मंदिरावरून त्यांच्या या संघाचं नाव. दरवर्षी त्यांच्या माध्यमातून एक भव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली होती काही दिवसापूर्वीच रोहिंदनच्या मैदानावर, किरवळच्या मैदानावर, टोलनाका मैदाना दरम्यान. यावी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्रशेक लॉंग लेगचा येतो चेंडूवर, तोपर्यंत मात्र दोन धावा सहज झाल्या असत्या, मात्र फलंदाजाने निश्चितच हिंमत दाखवली नाहीये कारण चेंडू त्याच्या क्षेत्रच्या हातामध्ये सहज नव्हता पोहोचला. परंतु एकच धाव मिळते ती संघाला, एक धाव मिळते ती फलंदाज विश्वास पटेल त्याची वैयक्तिक धावसंख्या 11 आणि एकूण धावसंख्या धावपळका जाऊन पोहोचते ती 38 घरामध्ये. येणारे 4 चेंडू, चार चेंडू अंतिम षटक, गोलंदाज आदर्श करत तयार होतोय. समोर मात्र मंगेश ज्याने तब्बल 2 चौकाच्यामध्ये 16 धावांचं योगदान दिले. राऊंड द विकेट या ठिकाणी मध्ये निश्चित खोलवर टप्पा टाकला होता, चेंडू आतमध्ये येतो, फ्रंटवर गेला चेंडूला खेळायचा प्रयत्न, मिस फिल्डिंग होते ती शॉर्ट मिडविकेटला, डीप स्कोर लिहून शतेश चेंडू जातोय तोपर्यंत सहज गेले, 2 धाव पूर्ण केल्या त्या मंगेशने, 2 धाव मिळतात मंगेशला. आणि रोहिंदनचे सन्माने वैजनाथजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. तर 2 धाव मिळतात संघाला, धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या धापलकर 40 घरामध्ये, 40 धावा धापलकर आले. आता मंगेशची धावसंख्येत वाढ होते 2, त्याची वैयक्तिक धावसंख्या यावेळी जाऊन पोहोचते 18. येणारे चेंडू बाकी आहेत 3, मंगेश तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज विराट कोहली, द्रविड यांची खेळी निश्चित आपण पाहता, अतिशय भरणारी खेळी. दरम्यान या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, कव्हरचं क्षेत्र जे शॉट करतो घेतोय तोपर्यंत मात्र 1 धाव, 1 धाव मिळते संघाला. आणि अशा प्रकारे एका धावेने मंगेशच्या धावसंख्येत वाढ, एकूण धावसंख्या तर पोहोचते 41 घरामध्ये, 41 धावा, 2 चेंडू बाकी आहेत. आदर्श करत शेवटचे षटक फेकतोय, आतापर्यंत त्यांनी तब्बल जर आपण पाहिलं तर 8 धावा या षटकामध्ये दिल्या, 4 चेंडूमध्ये. समोर मात्र फलंदाज विश्वास पाटील तो खेळतो वैयक्तिक 11 या धावसंख्येत असताना, पॉईंट लेग क्षेत्रशेक तैनात केलं गेलंय आपण या ठिकाणी पाहताय. खारगरेंकडून या षटकातला पुढचा चेंडू, निश्चित आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला मध्ये बॅट चेंडूचा संपर्क येत तितकासा चांगला आला नव्हता, चेंडू गेला सिलिंग मिटावला, स्वतः गोलंदाज चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते ती फलंदाला, 1 धाव मिळते ती संघाला. आणि अशा प्रकारे धावसंख्या 42. आता मात्र अंतिम चेंडू असेल, अंतिम चेंडूवर काय खणणार, षटकार चौकार की विकेट, कोणती मोहर लागणार. समोर आहे मंगेश आणि समोर गोलंदाज आदर्श करा, यावी राऊंड द विकेट मारा करतोय खारगरेकडून. आणि नक्कीच हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर निर्भय चेंडूची समाप्ती होते, धावा धावपळकावर फक्त आहेत त्या 43 धावांचं लक्ष प्रतिषटकांचं. या ठिकाणी आपण जर समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी फक्त 8.7 धावसंख्येची गरज आहे. मगाशी आपण पाहिलं कोपरा विरुद्ध इनामपूर यांच्यामध्ये सामन्यामध्ये इनामपुरी संघाने जे लक्ष कोपरा संघाने जे ठेवलं होतं 41 धावांचं लक्ष, त्या लक्षाचा पाठलाग इनामपुरी संघाची फलंदाजी अजिबात बहरली नव्हती, पण 26 धावांचं खेळ जी आपण या ठिकाणी पाहिलं तर 26 धावांच्या जोरावर इनामपुरी संघ जिंकला होता आणि त्या ठिकाणी ते विजयी झाले होते, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करत होते. आता आपण पाहणार आहोत कसोटी असेल ती अर्थातच ओमनवेश क्रिकेट संघ किरवली संघाच्या गोलंदाज आणि क्षेत्रशेकांची, कारण एकूण जर आपण पाहिला तर ज्या पद्धतीने गतवर्षी इनामपुरी संघाची फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्रशेक बहरलेलं होतं, यावेळी जर आपण पाहायला मिळतं की तितकी चांगली दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी नाही पाहायला मिळाली गेले बरेच सामन्यामध्ये ती इनामपुरी संघाची. आणि पाहूया ओमनवेश क्रिकेट संघ किरवली ह्या धावांचा पाठलाग जेव्हा हा संघ करेल म्हणजे इनामपुरी संघ तर कसं वाचणार सामना, याचा धावतो म्हणून ऐकूया नवी मुंबईचे आमचे समालोचक कुणाल दाते सरांना. ओव्हर टू कुणाल दाते सर, धन्यवाद.
तुझा मोबाईल देऊ तुला माझा लावून माझी व्ही आणलं घे. धन्यवाद काका मात्र. प्रवीण स्पोर्ट वेलफेअर असोसिएशन पुरस्कृत जांतराजा क्रिकेट क्लब आयोजित नगरसेवक ट्रॉफी 2017 संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं आणि आमच्या लाडके मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रवीणजीत पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही अनुभवता. ज्या व्यक्तिमत्वाने क्रिकेटवर भरपूर प्रेम दाखवलं, मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना, त्याचबरोबर आत्ता सध्या संघ व्यवस्थापक म्हणून त्यांची भरपूर महत्वपूर्ण भूमिका आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या मुंबई परिसरामध्ये गाजलेल्या आहेत, त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रवीण पाटील साहेब यांचा एक संघ मात्र नेहमीच खेळताना आम्हाला पाहायला मिळालाय. तर त्यांच्या माध्यमातून क्रिकेटवरचं प्रेम आणि त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा आपण अनुभवतोय, नगरसेवक ट्रॉफी 2017. विद्यमान नगरसेवक आहेत खारघर परिसरातले, आणि जर विचार केला तर सध्या भरपूर चांगलं कार्य ते पनवेल महानगरपालिकेसाठी आपल्या वार्डच्या विकासासाठी करताना दिसतात. एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे, आणि त्यांच्याच माध्यमातून क्रिकेटची एक मोठी स्पर्धा तुम्ही अनुभवाल. येणाऱ्या या 4 दिवसामध्ये स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला अंतिम सत्र आपल्या समोर घेऊन येतोय. या मॅचमध्ये 43 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं इनामपुरी टीमच्या समोर. तर बेस्ट ऑफ लक अंकित पाटील आणि संपूर्ण संघ, शुभेच्छा असतील. 43 धावांचं लक्ष बॅट्समन मैदानामध्ये जातील मला त्या आदर्श करत, आणि अंकित पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल. 43 धावांचं लक्ष आहे. माझ्याबरोबर सकाळपासून काका म्हात्रे अलिबागवरून अतिशय चांगलं समालोचन करतात, त्याचबरोबर संजय सावंत असेल, जयंत पाटील आमचे पंच, त्याचबरोबर आमचे गुणलेखक नामदेव पाटील सकाळी होते, भूषण पाटील होते, आता माझ्याबरोबर जुळलेत तेजस पाटील. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातला लेखाजोखा जर तुम्ही पाहिला तर मेडन ओव्हर आतापर्यंत 2 आल्यात, त्यामध्ये 9 पहिलं षटक मेडन आणि त्यानंतर राजेश जो बेलवलीचा आहे. हॅट्रिक जर पाहिले या स्पर्धेमध्ये तर पहिली हॅट्रिक ऋतिकने घेतली पेटालीचा गोलंदाज, दुसरी हॅट्रिक राजेशने घेतली बेलवलीचा गोलंदाज. आतापर्यंत हा संपूर्ण लेखाजोखा होता. ऋतिक ठरला होता पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, दुसऱ्या मॅचमध्ये अक्षय पाटील इनामपुरी टीमसाठी ज्याने 26 धावांचं योगदान दिलं होतं, लास्ट ओव्हरमध्ये 24 धावा करायच्या होत्या आणि अक्षय पाटीलने शेवटच्या बॉलपर्यंत निश्चित झुंज दिली आणि तो सामना जिंकून दिला. तिसऱ्या मॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बेलवली संघाचा आकाश याने 10 बॉलमध्ये 40 धावा केल्या होत्या, तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. या अगोदर विश्वास पाटीलने देखील 36 रन केल्या होत्या. आणि मागच्या मॅचचा जर आपण विचार केला तर मला वाटतं गोलंदाज राजेश याला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता. हॅट्रिक आणि मेडन ओव्हर घेणारा राजेश ठरला होता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. निलेशने देखील 36 धावांची खेळी केली होती, परंतु ती वरचढ राहिली होती कारण एकाच ओव्हरमध्ये हॅट्रिक आणि त्याचबरोबर मेडन ओव्हर टाकणे एक वेगळा विक्रम होता राजेशच्या नावावर. तर बॉलर तयार होईल पहिले षटक टाकण्यासाठी, 43 धावांचं लक्ष पाहूया. आदर्श पूर्णपणे नावाप्रमाणे बॅटिंग करेल का या मॅचमध्ये? पहिला बॉल तुम्ही पाहू शकाल फुलर लेनचा होता, पंचाकडे अपील होते, बॅट ग्राउंड होते, त्याचमुळे की काय अपील ती मात्र फेटाळली जाईल. क्रिकेटच्या दुनियेमध्ये जर आपण विचार केला तर अशा प्रकारचं अपील करण्याचा भरपूर मोठा अधिकार आहे गोलंदाजाला, परंतु त्यामध्ये जास्त उत्साह नसावा हे देखील त्या ICC फॉर्मॅटमध्ये रूलमध्ये लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे निश्चितच लगेच अपील इथे फेटाळली अंपायरच्या माध्यमातून. एक कोर्ट तिथे तुम्ही अपील करू शकता आणि एक क्रिकेटचं मैदान तिथे मात्र पंचाकडे तुम्हाला अपील करण्याचा अधिकार असतो. तर बॉलर तयार, राऊंड विकेट माफ करा लेफ्ट बोर्ड विकेट. यावेळेला 9 हा चेंडू अतिशय चांगला फटका, कव्हरचं क्षेत्र भेदलंय, कव्हर पॉईंट मधून चेंडू सीमारेषेलगत जातोय, आदर्शच्या बॅट मधून आदर्श स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन. यावेळेला खूप चांगला फटका, बॅटचा फेस ओपन केला, कव्हर पॉईंटचं क्षेत्र निवडलं आणि चौकरने स्वागत केलं बॉलर नवनाथ याचं, ज्या नवनाथने मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केली, त्याच्या विरुद्ध मात्र चौकार येत असताना दिसला आदर्श बॅटमधून. आजच्या दिवसामध्ये आपण विचार केला रिकी पॉन्टिंग याचा वाढदिवस आहे, इमाद वसीमचा, ज्याने तुम्ही विचार केला तर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याच्या विरुद्ध 3 षटकार लगवले होते हार्दिक पांड्याने. याला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, खूप चांगला फटका, बैठक रिव्हर्स चेंडू सरळ जातोय पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे 4 रन. थँक्यू रिचे, फायरी
चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. बॅट्समनचा आपण विचार केला तर आदर्श, मी मगाशीच म्हटलं होतं भरपूर मोठं नाव आहे आदर्श, आदर्श या नावाप्रमाणे तुम्हाला आदर्शमय खेळ दाखवायला लागेल आणि तशीच बॅटिंग इथे आदर्श घरत करतो आपल्या टीमसाठी. चांगले दोन चौकार लागलेत नवनाथचा, चांगला समाचार, खरपूस समाचार घेतला या ओव्हरमध्ये. नवनाथला कमबॅक करावं लागेल या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रयत्न फसलाय. तोपर्यंत एक रन घेतली जाते, पॉईंटचा क्षेत्ररक्षक आला धावत बॉल पर्यंत. पाहू शकाल थोडीशी रिदम चुकली होती बॉलरची, शेवटच्या क्षणी थांबू शकला नव्हता बॉल, ज्यावेळेस बॉल रिलीज करायचा होता त्याला आणि त्याचमुळे तो पडतोय देखील जमिनीवर. परंतु चांगला चेंडू आणि एकच धाव या बॉलवर मात्र मिळते आदर्शला. टीमची धावसंख्या 9. पहिलं षटक चालू असताना नवनाथ पाटील पहिलं षटक टाकतोय. यावेळेला फेस करेल, सामना करेल अंगद पाटील. मागच्या मॅच मध्ये 0 रन. थँक्यू डीजे. त्या अगोदर तुम्ही पाहिले असेल ज्याप्रमाणे इथे अंगद खेळतोय, असं वाटते की याला मॅच लवकर संपवायची आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा झाल्यात, बॅटिंग करत असताना 19 वेगळ्या गिअरमध्ये बॅटिंग करतोय. सेवक देखील असेच कॉमेंट्री करत असताना बोलले होते, ज्याप्रमाणे इंडियनचं टॅक्सी मीटर वाढताना दिसतं नेहमीच, तशी काहीशी टॅक्सी मीटर वाढताना दिसते अंगदचं. ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय, पहिले दोन बॉल फेस करत असताना 10 धावा त्याने केल्यात. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार, त्यानंतर एक ऑन साईडला बरोबर वाडीश लॉंगॉनला त्याने चौकार लागवला. खूप चांगला परफॉर्मन्स बॅटिंगच्या माध्यमातून यावेळेला बॅट्समन आदर्श, ज्याने मागच्या मॅचच्या ओव्हरमध्ये आदर्श घातला, त्याने सुरुवात चांगली दिली. एक रिव्हर्स स्वीपचा चौकार त्याने लगवला, तो बॅटिंग करण्यासाठी तयार होईल. टार्गेट आहे या मॅचमध्ये 43 रन. आजच्या सत्रामध्ये पहिला दिवस आहे, नक्कीच मी देखील रजा घेईन या स्पर्धेतून. तर उद्या आपल्यासमोर संदीप पाटील उपस्थित असतील, आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष. या स्पर्धेमध्ये ओव्हर पिच चेंडू, अतिशय चांगली लाईन, दिशेवर नियंत्रण, या गोलंदाजाने मला इम्प्रेस केलंय. मागच्या मॅचमध्ये देखील मी मयूर पाटीलला बघितलं, खूप चांगली गोलंदाजी केली. या मॅचमध्ये देखील पुलर लेनचा चेंडू, दिशेवर नियंत्रण आहे. शरीरयष्टी जरी अशी असली तरी देखील खूप चांगली लाईन. फुल टोस टाकला, यावेळेला दिशेवरचं नियंत्रण नव्हतं मयूरचं. जास्त स्तुती कदाचित महागात पडली मयूरसाठी आणि अंपायरचा इशारा ते व्हाईट प्लस 1. दोन धावा नक्कीच मिळतील. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22, नियम भरपूर बदलले. 1 ऑक्टोबर पासून क्रिकेटमध्ये अंपायरकडे रेड कार्ड आणि येल्लो कार्ड देखील दिलं जाईल. ज्याप्रमाणे 2005 बिली बाउडनने ग्रेन मॅकराला कार्ड दाखवलं होतं, परंतु तो एक हास्य कार्यक्रम होता. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विचार केला तर अंडरआर्म बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता ग्लेनने, परंतु त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये हा नियम लागू झाला आहे 1 ऑक्टोबर 2017 पासून. ओहो सुरेख लाईन, तुम्ही पाहू शकाल खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न हा अधिकार फक्त वीरेंद्र सेहवागला होता असं आम्ही नेहमीच म्हणतो, खरोखर होता देखील. ज्याप्रमाणे तो बॅटिंग करायचा, पेक ऑफ निडर फलंदाजी त्याची असायची आणि इथे मात्र अंगद पाटील प्रयत्न फसतो. 1 डॉट बॉल, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 21. बॉलर तयार, यावेळेला फुलर लेनचा चेंडू तुम्ही पाहू शकाल, बरोबर क्लिक केल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने, वेगाने तिथे क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होते, दोन धावा तत्पूर्वी रोखू शकत नाही त्या अंगद पाटीलच्या. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली. संध्याकाळचं 17 आहे, सूर्य अस्ताला चाललाय, पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेने वाटचाल करतात अशा मनोरंजक वातावरणामध्ये हा अंतिम 17 आजच्या दिवसातला आपल्या समोर रंगत असताना इनामपुरी विरुद्ध मॅच आहे किरवली. ओरपी चेंडू अंगद पाटीलच्या पॅटच्या बरोबर मध्ये बॉल लागलाय, चेंडू जातो सीमारेषे लगत, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज अंगद पाटील बाद. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं. यावेळेला मैदानामध्ये चाललाय कॅप्टन कुणाल, परंतु पाहूया कुणाल आपल्या टीमला धावसंख्येपर्यंत पोहोचवेल का, कारण ज्याप्रमाणे मागच्या मॅचमध्ये कुणाल खेळला मला भरपूर अपेक्षा होती कुणालकडून, परंतु भरपूर डॉट बॉल तो खेळला, त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नाद्यामध्ये प्रेशरमध्ये तो आउट झाला. परंतु अंगद पाटीलसाठी ते ताळ्या वाजल्या जातात त्यांच्या डगआउटमधून, एक चांगली बाब आहे. आपल्या खेळाडूला नेहमी प्रोत्साहित केलं पाहिजे आणि हे प्रोत्साहन मात्र पुढच्या मॅचमध्ये भरपूर कामी येतं अशाच खेळाडूंचा आपण विचार केला. तर यावेळेला कुणाल येतोय स्ट्रायकिंग एंडला, पंचाकडून गार्ड घेतलं जात आहे आणि इथे मात्र गोलंदाज तयार होईल आपल्या बॉलिंग मार्गवर मयूर पाटील. ओहो यावेळेला तुम्ही पाहू शकाल अतिशय खराब लाईन, थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंप पीच झाला, बाहेर निघतोय चेंडू आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल.
अवंत रूपात भर पडली. टीमची धावसंख्या 11 घेते. धावा झाल्यात आतापर्यंत 24 करायचे त्या मॅच मध्ये 43. या वेळेला आणखीन एक हादरा दिला जातोय. कुणाल पाटीलचा फॉर्म या मॅच मध्ये मला या स्पर्धेमध्ये दिसला नाही, कारण मागच्या मॅच मध्ये देखील खराब प्रदर्शन, या मॅच मध्ये देखील थोडस खराब प्रदर्शन. परंतु इथून शिकायसाठी भरपूर काही आहे कुणाल पाटील तुमच्यासाठी, कारण ज्याप्रमाणे तुम्ही फॉर्म मध्ये नाही आहेत, सराव तुम्हाला करावा लागेल. आणि नेहमीच म्हटलं जातं, ज्या ज्या वेळेला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस करा, सराव करा आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या जोमाने मैदानामध्ये उतरा. तर ओव्हर नंबर इथे मात्र दुसरं चालू असताना हा दुसरा हादरा. या ऐकू एक सुमधुर संगीत. तर खर तर या स्पर्धेसाठी अतिशय सुंदर असं योगदान दिले ते आमचे नवीन गोईचे आवाज आहेत, जो आपल्याला गोव्यामध्ये देखील आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर असे आमचे समालोचक या ठिकाणी कुणाल दाते सर हे मात्र या स्पर्धेमधून रजा घेणार आहेत, तर त्यांचा देखील आपण सत्कार करूया. आणि सत्कार करण्यासाठी मी निश्चित आमंत्रित करतोय आमचे या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक या ठिकाणी प्रवीण दादा पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण कुणाल दाते सरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. काही क्षणांमध्ये पंधरा यावेळी आपण पाहिला 10 चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो बिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्रशे चेंडू येतोय. तोपर्यंत मात्र दोन धावा सहजगत्या पूर्ण होतात. दोन धाव म्हणजे संघाला आणि या दोन धावांच्या म्हणजे एकूण धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 3-2 गडी बाद तब्बील 26 धावा. दोन धाव म्हणतात त्या फुलून जात अरविंदला. अरविंद व एकटी दोन धावाने आपलं खातं उघडतोय. तर षटकाचा आपण जर विचार केला, मयूर पाटीलचा मंजू पाटीलचे षटक या ठिकाणी समाप्ती होते. या षटकाचा विचार केला तर तब्बल 7 धावा या ठिकाणी दिला. गोलंदाज मयूर पाटीलने, नवनाथ पाटील यांनी टाकलेली गोलंदाजी होती, मागणी गोलंदाजी होती, 19 धावा या प्रकारचे. आता मात्र समीकरण बनते. निश्चितच लक्ष आहे जिंकण्यासाठी, लक्ष 43 धावांचं लक्ष समोर आहे. धावा धावपिकावर या ठिकाणी आलं आतापर्यंत 26, म्हणजे येणारे 3 षटक बाकी आहेत आणि 3 षटकामध्ये 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आदर्श गरज खेळतो दोन चौकड्यामध्ये तब्बल 9 धावसंख्येवर. अरविंद त्याला 7 देतो वैठी 2 या धावसंख्येवर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. तर नवीन षटक या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज शिवराज पाटील, ज्याने निर्धाव षटक फेकलं होतं. शिवराज पाटील चांगली गोलंदाजी केली माफ करा मागच्या या सामन्यामध्ये. तर तेच गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी सज्ज होतात ते खारघर एन कडून. आणि यावेळी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी सज्ज असणार. समोर फलंदाज मात्र खेळतोय आदर्श गरज वैयक्तिक 9 धावसंख्येवर. 17 धावांची गरज आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 10-12 पण जर ना शिवराज पाटील तयार खारघर एन कडून. पुन्हा एकदा या षटकातल्या पुढच्या चेंडूसाठी क्षेत्रशन सजवलं जातं. आपण पाहतात या ठिकाणी शॉर्ट ठरम्यान देखील पाहताय. शॉर्ट ठरम्यान आहे पॉईंट टाकून क्षेत्र डीप पॉईंट. पहिला चेंडू या षटकातला बॅटच्या पटात गेला. चेंडूला बिरकावून दिलाय. लॉफ्टेस्ट शॉट लॉंग ऑफ लॉन्ग मधून चेंडू सुमार स्क्रीनच्या वर. चेंडू षटकारासाठी 6 धावा. धन्यवाद काका. मात्र पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला आदर्श खूप चांगली बॅटिंग करतो आपल्या टीम साठी. आदर्श करत याला स्वीप केलाय. खूप चांगला फटका. फाईन जातो चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे. वेगाने येईल बॉल वर. फक्त सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 33 या आकड्यावर. ओव्हर नंबर 3 चालू आहे. शिवराज पाटील. शिवराज पाटीलने अगोदर अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. याच एनकडून खारघर एनकडून गोलंदाजी करत असताना संध्याकाळच्या 17 पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षक मायबाप येणाऱ्या 3 दिवसांमध्ये अशीच उपस्थिती तुमची राहील अशी आम्ही अपेक्षा करतोय. ज्याप्रमाणे ही स्पर्धा आहे आणि ज्याप्रमाणे आयोजक आहेत आमचे प्रवीणजी पाटील, मोठी स्पर्धा, त्यांच्या माध्यमातून तुम्ही अनुभवाल. नवी मुंबईचे 4 संघ, रायगडचे दिग्गज 4 संघ इथे गुरुवारी खेळतील. या वेळेला फुलर लेनचा चेंडू बॅटची कडा घेतली. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34. 34 आकडा आमच्या समोर आला. आम्हाला आठवण झाली सुनील गावस्कर यांची, ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 34 षटकं लगवले. सचिन रमेश तेंडुलकर यांना पहिली पॅटची जोडी त्यांनी दिली. तेच पॅड घालून 15 नोव्हेंबर 1989 ला सचिन रमेश तेंडुलकर मैदानामध्ये उतरले आणि त्यांनी ज्याप्रमाणे कादीर
चा सामना केला तो देखील क्षण आज देखील आमच्या नजरेसमोर आहे ज्याप्रमाणे सचिन रमेश तेंडुलकरने त्यांचं पदार्पण केलं. तर त्यात सुनील गावस्करांच्या बाबतीत भरपूर असे किस्से सांगण्यासाठी माझ्याजवळ पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट या बोला फटका चांगला आहे ऑन साइडला वाडीस लॉंगॉनच्या वरून आदर्शच्या बॅटमधून एक आदर्श स्ट्रोक चेंडू सीमारेषा पलीकडे सहा धावा सहा धावा इथे मात्र नक्कीच मिळतील. 175 बॉल मध्ये फक्त 36 धावा काढणारे सुनील गावस्कर 10,000 धावा त्यांनी या 34 षटकांचे बदलत पूर्ण केलं. 33 क्रिकेट ज्यावेळेस षटक त्यांनी लघवली त्यावेळी त्यांच्या डोक्यावर मात्र शिरावर त्यांच्या हेल्मेट नव्हतं. 1993 दंग्यामध्ये त्यांनी एका फॅमिलीचा बचाव देखील केला. असे अनेक किस्से आहेत गावस्कर यांच्या बाबतीत. टीमची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 40 रन. एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं माझी अंतिम इच्छा काय असेल क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप इथे चेंडू पडला होता मारायचा होता पॉइंटच्या डोक्यावरून इथे व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. त्यांची अंतिम इच्छा अशी होती की ज्यावेळेला मी मरणाच्या दारामध्ये असेल त्यावेळेला